ज्युनियर स्टार्स हे तुमच्या फेवरेट एज्युकेशन चॅनलवरती आणि टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल देखील व्हिडिओ टाकत असतो. तर या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. तर बघा, ओनली फॉर जिनियसेस. 1 + 4 = 5, 2 + 5 = 12, 3 + 6 = 21, 8 + 11 = किती? शेअर इफ यू गॉट इट. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न खूप साऱ्या फेसबुक ग्रुपमध्ये किंवा इव्हन व्हॉट्सअपचे देखील एमपीसीचे ग्रुप असतील, तिथे तुम्हाला आढळून येतील. तर असे प्रश्न का विचारतात? कारण का एकतर हे सोपे असतात मात्र कन्फ्युजिंग असतात. सेकंड गोष्ट, तुम्ही जर फेसबुकच्या माध्यमातून जर स्टडी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि अशा काही ग्रुप्समध्ये ऍड असतात, तर एक गोष्ट बारकाईने समजून घ्या की तुम्ही फक्त वेळेचा अपव्यय करताय. कारण का अशा ग्रुपमध्ये मी बारकाईने पाहिलेलं आहे, कोणीतरी एक जण येतो, असे प्रश्न टाकतो, त्यामध्ये खाली उत्तरं लिहिले असतात, जवळपास प्रत्येक जणच आन्सर देण्याचा प्रयत्न करतो, 100 ते 150 लोक कमेंट करतात. ओके, त्यात तुम्ही पण सहभागी असालच. तर जेव्हा तुम्ही असे कमेंट करता, होतं काय तर तुम्हाला बरोबर काय तेच कळत नाही. तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर बरोबर असेल आणि दुसऱ्याला वाटतं त्याचं उत्तर बरोबर असेल. तुम्ही कन्फ्युजन मध्ये पण असता की खरंच आपण बरोबर आहोत का, मात्र शेवटपर्यंत तुम्हाला गायडन्स मिळत नाही, प्रश्न सुटतो आणि तो सुटतच राहतो. एक्झाम येते, एक्झाम मध्ये देखील अशाच प्रकारे होऊ शकतं. तर त्यासाठी काय करा, यामागची कन्सेप्ट, बेसिक जी कन्सेप्ट आहे ती तुमची क्लिअर करून घ्या. सर्वप्रथम, असे प्रश्न खरंच एमपीएससी मध्ये विचारले जातात का हे आधी चेक करायचं. काही पण प्रश्न देतात, कुठ प्रश्न असतात, फॉर एक्झाम्पल एका गाईचं किती लिटर दूध आहे आणि ते 3 कशामध्ये कसं वाटणार. तर एखाद्या वेळेस तसा प्रश्न विचारला देखील जाऊ शकतो, मात्र तोच प्रश्न इतका इम्पॉर्टंट असतो का? काही वेळा काही प्रश्न सोडून देण्यात देखील एक वेगळाच आनंद असतो. जर सुटत नसेल तर तसे प्रश्न स्किप करण्यातच खरी शहाणपण किंवा खरं योग्यता असते. ओके, तर आपण हे प्रश्न आज इथं सोडवणार आहोत. 1 + 4 = 5. आता एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि हो, अंक मालिका किंवा अंक संख्या मालिका या भागातील हा प्रश्न आहे. त्यातच कुठ प्रश्न देखील एक उपप्रकार येतो, त्यामध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न बघा, जर 1 + 4 = 5, 2 + 5 = 12, 3 + 6 = 21, तर 8 + 11 = किती? तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की 1 + 4 = 5 हे होत नाही ना, होतं 1 + 4 = 5च होतं, मात्र 2 + 5 = 12 होतं का? नाही, ते तर 7 होतं. मग इथे तुम्हाला कुठेतरी विचार करावा लागतो की खरंच असं होतं का. तर इथे तुम्हाला प्रश्न देतात की जर हे असं असेल तर 8 + 11 = किती, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. एक म्हणजे हे जितके पण काही तुम्हाला दिलेले आहेत ना, म्हणजे 1 + 4 = 5, 2 + 5 = 12, तर ते आधी विधान सत्य आहे असं तुम्हाला समजावं लागतं. आणि त्यावरूनच यामध्ये ज्या कंडिशन यूज केलेल्या आहेत त्याच कंडिशन तुम्हाला लास्ट स्टेटमेंटमध्ये, म्हणजे 8 + 11 या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला इथं यूज करावं लागतील. ओके, तर आता बारकाईने अभ्यास करताना तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर लवकर करायचं असेल तर सगळ्यात बेसिक कन्सेप्ट हीच असते की तुमचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार या गोष्टी तुम्हाला फास्टली आणि एकदम सोप्या प्रकारे लवकरात लवकर करता आल्या पाहिजेत. जेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली असती त्याच्यावेळेस तुम्हाला अशा प्रश्नाचं उत्तर 1 ते 2 सेकंदामध्ये क्लिक होऊन जातं. फॉर एक्झाम्पल बघा, आता 1 + 4 = 5 होतात हे तर स्टेटमेंट बरोबर येते, मात्र 2 + 5 = 7 होतात. आता 7 आणि 12 मध्ये यामध्ये काही संबंध लागतो का हे तुम्हाला चेक करावं लागतं. जसं इथं 5 आणि 5 होतात, 7 आणि 12 काहीतरी चुकतंय असं वाटतं, मग दोन्ही पैकी एक स्टेटमेंट बरोबर असेल का? नाही, दोन्ही ठिकाणी संबंध, म्हणजे जितक्या आपण स्टेटमेंट दिलेले आहेत तिन्ही ठिकाणी जर तो नियम लागू पडत असेल तर आणि तरच तो चौथ्याला लावायचा आणि उत्तर शोधायचं. खाली 4 ते 5 ऑप्शन दिलेले असतील. ओके, तर 3 + 6 = 21. आता या ठिकाणी तुम्हाला करायचं काय, स्टार्टिंगला बेरीज करून चेक करायची, नंतर वजाबाकी, नंतर गुणाकार, नंतर भागाकार. नंतर इतकं पण नाही झालं तर सगळ्यात सोपं, मग वर्गाची बेरीज, घनांची बेरीज, किंवा मग x² + 1, x² + 2 असं काही आहे का, किंवा पहिली संख्या दुसरी संख्या यांच्यामध्ये काही होतं का कॅल्क्युलेशन करून. तर या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागतो. हा प्रश्न अतिशय सोपा आहे, पण असे प्रश्न सुटले तर जवळपास 30 सेकंदामध्ये सुटून जातात, आणि जर सुटत नसले तर कमीत कमी 5 मिनिटं 10 मिनिटं, कधी कधी अर्धा तास, कधी कधी 1-2 दिवस देखील सुटत नाही. त्यावेळेस करायचं काय, एकतर गुगलवरती सर्च करा, तुम्हाला अशा प्रश्नांचे खूप सारे प्रश्न पण भेटतील, त्यांची उत्तरं कशी शोधायची ते देखील तुम्हाला समजून जाईल. आणि त्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ इथं बनवण्यात आलेला आहे. तर बघा, आपण एक एक स्टेटमेंट घेऊया. सगळ्यात आधी 1 + 4 = 5, तर एकेका स्टेटमेंट कडे जायचं म्हणजे वेळ कमी लागतो. ओके, 4 आणि 1 = 5 होतात, हा तर संबंध बरोबर लागतोय. अजून कुठली क्रिया केल्याने 5 येतं का हे देखील लगेच चेक करायचं. जर संख्या छोट्या असतील तर सोपं जातो, मात्र ते कन्फ्युजन पण होऊ शकतं. आता 2 आणि 5 इथं तर 7 होतात.
दोन आणि पाच इथे तर सात होतात, मात्र जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्यावेळेस टोटल येतं 12. आता 12 आणि 7 मध्ये काही संबंध लागतो का, लगेच चेक करायचा. त्या ठिकाणी बघा, 7 मध्ये 5 मिसळल्यानंतर 12 होतात. म्हणजे जर 7 मध्ये यांच्या दोघांच्या बेरजेमध्ये जर दुसरी बेरीज जर ऍड केली, म्हणजे 2 आणि 5 7, 7 मध्ये परत 5 ऍड केलं तर 12 येतं. म्हणजे नक्कीच असं लागू होऊ शकतं का? तर लगेच इथं जर तुम्हाला क्लिंक किंवा लिंक सापडली तर लगेच पहिल्या स्टेटमेंटला ती लावून चेक करायची. म्हणजेच कसं, 1 आणि 4 किती होतात, 5 होतात. मात्र 5 मध्ये जेव्हा 4 मिसळतात त्यावेळेस 9, म्हणजे जी आपण विचार करतो तो चुकीचा होतो. इथं तुमचं क्लिअर होऊन जातं. त्यामुळे लगेच नेक्स्ट स्टेटमेंट कडे चला किंवा दुसरा मार्ग निवडायचा. आता 3 आणि 6 किती होतात, 9. 9 आणि 21 मध्ये काही संबंध लागतो का, नाही. म्हणजे त्यामुळे तो देखील इथं चेक करत बसायचं नाही. आता या ठिकाणी तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि 34 स्टेटमेंट विचारलेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला इतक्याच 3 स्टेटमेंटचा विचार करून तुमचं लिंक शोधायचे असते. त्यामध्ये तुम्ही जितके पण मार्ग निवडता, जितके फास्ट कॅल्क्युलेशन करता, तितकं तुमचं उत्तर लवकर येतं. मात्र तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा बेरीज केली, वजाबाकी करून येणारच नाही, गुणाकार नाही येणार, भागाकार नाहीच येणार. कारण का, संख्या इकडल्या मोठ्या आहेत आणि इकडल्या लहान आहेत. आपण सगळ्यात बेसिक जो बेस आहे तो पकडलाय, लहानात लहान संख्या, जेणेकरून आपलं उत्तर सापडू शकतं. मात्र जेव्हा तुम्ही बेरीज करता, वजाबाकी करता, त्यास काहीच नाही जमत. मग काय करायचं, गुणाकाराकडे परत एकदा चेक करायचं. कारण जास्तीत जास्त संख्यामध्ये गुणाकाराचाच वापर केलेला असतो. कारण का, बघा इथं 6 आणि 9 होतात, 9 आणि 21 यामध्ये डिफरन्स खूप दिसतोय. म्हणजे इथं शक्यता आहे गुणाकाराची क्रिया वापरलेली असणार नक्कीच. मग बघा, 4 गुणिले 1 केला तर 4 एक 4. आता गुणाकार जेव्हा तुम्ही करताय 4 आणि 1चा, त्यावेळेस 4 येतोय आणि डिफरन्स कितीचा येतोय, 1चा येतोय. आणि इथं आपली पहिली संख्या 1 आहे. आता हेच नियम दुसरीकडे लावून बघायचा, 5 गुणिले 2 10 होतात, 10 आणि 12 यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 2चा. आणि आपली पहिली संख्या 2 आहे, आपल्याला लिंक सापडली आहे. मात्र जोपर्यंत तिसऱ्याला तो नियम लागू पडत नाही तोपर्यंत कधीच कन्फर्म व्हायचं नाही की आपला योग्य आहे. 6 गुणिले 3 सायंत्रिक 18, 18 मध्ये 3 मिसळे, 18 19 20 21, नक्कीच उत्तर सापडलेलं आहे. आणि हीच कन्सेप्ट इथं लागू केलेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला वर्ग, बेरीज, गण हे सर्व फास्ट मध्ये समजलं पाहिजे. सिम्प्लिफिकेशन जितके पण प्रॉब्लेम असतील, जवळपास 100 ते 150 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुमची स्पीड ऑटोमॅटिकली वाढत जाते. आणि ते फक्त स्पीडमध्ये करण्याचा प्रयत्न करा. जर कुणाला समजलं असेल तर इथे मी परत एकदा समजावू शकतो. ओके, बघा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, म्हणजे 1 गुणिले 4 त्यांनी केलेलं आहे आणि प्लस मध्ये पहिली संख्या त्यांनी ऍड केलेली आहे. सेम पॅटर्न त्यांनी इथं पण युज केलेला आहे, 2 गुणिले 5 म्हणजे 10 झाले आणि 10 मध्ये परत त्यांनी 2 मिसळलेला आहे, त्यामुळे टोटल आलं 12. आता 3 अधिक 6 या ठिकाणी देखील सेम, 3 सम 18, 18 अधिक 3 21. ओके, आता इथं पण तेच येईल, 11 88 अधिक 8 म्हणजे 96 टोटल त्यांचा आलेला आहे. बघा, 8 गुणिले 11 अधिक 8 टोटल 88 अधिक 8 बरोबर 96 किंवा 96. तर हेच एवढ्याचं उत्तर होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायला आवडतील का, ते देखील कमेंटमध्ये करायला विसरू नका. तुम्हाला कुठले प्रश्न आवडतात असतील ते देखील बिंदास्तने कमेंटमध्ये सांगा. तुमच्यावरती किंवा त्याच्या त्या प्रश्नावरती तुम्हाला एक व्हिडिओ बनवून मी तो सिम्प्लिफिकेशन करून सांगेल. ओके, आणि आतापर्यंत तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा, या माहितीचा काहीतरी आयुष्यामध्ये फायदा होईल. ओके, थँक्यू.